हा दुसरा घाव घालण्याचा प्रयत्न करताय, पण हा सुद्धा घाव छातीवर नसून पाठीवर आहे आणि आम्ही छातीवरती घाव झेलणारे लोक. सर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मार्फत सरकार पाडण्याचा डाव सुरू आहे का? असा त्यांचा डाव सुरू आहे, पण तो यशस्वी होणार नाही. एकनाथ शिंदे हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे, त्यांचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेमध्ये गेलेलं आहे. शिवसेनेच्या अनेक संघर्षामध्ये आंदोलनामध्ये ते आमच्या बरोबर समोर राहिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंवर अढळ निष्ठा पहिल्यापासून आहे, त्याच्यामुळे जे चित्र निर्माण केलं जातंय बाहेर मला त्यात फार तथ्य वाटत. कोणत्या गोष्टीचा दबाव आणला असेल किंवा असं काय वाटतं का आपल्याला? दबाव आणण्याचे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहेत. आज या सगळ्या म्हणजे आमच्यातला एक सहकारी या संपूर्ण कठीण काळामध्ये आमच्या बरोबर राहू नये धावपळ करण्यासाठी, म्हणून आजचा मुहूर्त साधून अनिल परब यांना आज समन्स पाठवून बोलवण्यात आले. म्हणजे हे सगळे जे बारकावे आणि कावे आहेत ते समजून घेतलं पाहिजे की किती मायन्यूटली काम केलं जात आहे महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी. देवेंद्र फडणवीस सकाळी चार्टर्ड प्लेनने दिल्लीला रवाना झालेले आहेत, काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत? नाही, घडामोडी ह्याच आहेत, दुसऱ्या काय घडामोडी असतात? असं म्हटलं जात आहे आता भाजपकडनं की